सुस्वागतम. लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता काकू ही अन्वीला म्हणते की अन्वी, उद्या तुला बघण्यासाठी आपल्या घरी मुलगा येणार आहे. ती ऐकून अन्वी सगट सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा रत्नाकर काकूला म्हणतो की अगं वहिनी, अन्वीची काहीही संमती न विचारता तू मुलगा कसा बघायला घेऊन येतेस? आणि तिला न विचारता तू लगेच तिचं लग्नही ठरवलंस? तर काकू म्हणते की हो रत्नाकर. काकू म्हणते की मुळात म्हणजे अन्वीला या अवस्थेत तो स्वीकारायला तयार आहे आणि अन्वीच्या बाळाला सुद्धा तो त्याचं नाव द्यायला तयार आहे असे आता काकू सर्वांना सांगते. राघव म्हणतो की काकू, आम्हाला सांगण्यासाठी तू हे सर्व बोलते का आणि तो खरंच हा मुलगा असं करणार आहे का? राघव काकूला म्हणतो, अगं तुला त्याचं नाव तरी माहिती आहे का? तो कुठे राहतो, काय करतो याची काही तुला माहिती आहे का? काकू म्हणते की त्याचं नाव प्रमोद आहे आणि बाकीची माहिती ना मी तुला उद्या गुढीपाडव्याच्या नंतर देईल. ते ऐकून आता सिंधू म्हणते की काकू, अजिबात नाही, अन्वीच्या परवानगीशिवाय तुम्ही तिचं लग्न असं कुणासोबतही बळजबरीने लावू शकत नाही. रत्नाकर म्हणतो, वहिनी काही जरी झालं तरी हा अन्वीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तरीसुद्धा आता काकू म्हणते की रत्नाकर, मला आता या विषयावर अजिबात चर्चा नकोय, मी जे ठरवलं ना ते आता होणारच. दुसऱ्या दिवशी आता गुढीपाडवा असल्यामुळे रत्नपारख्यांच्या घरी गुढीपाडव्याची जय्यत तयारी करतात. तेव्हा रत्नाकर आणि राजेश्री ही गुढीची पूजा करतात. रत्नाकर देवाकडे प्रार्थना करतो की देवा या घरात शांती आणि समृद्धी कायम लाभू दे. त्यानंतर आता राजेश्रीसुद्धा घरासाठी मागणी मागून आता गुढीची पूजा करून पाया पडतात. त्यानंतर आता सिंधू आणि काकूसुद्धा गुढीची पूजा करतात. तेव्हा काकू म्हणते की आज गुढीपाडवा आहे, हिंदू नववर्षाचा आज पहिला दिवस आणि त्यामुळे आज तीन मुहूर्तांपैकी एक चांगला मुहूर्त असल्याचे आता काकू सर्वांना सांगते. काकू म्हणते की आजच्या या मुहूर्तावरती अन्वीची नवीन आयुष्याला सुरुवात होणार आहे आणि म्हणूनच अन्वीसाठी आज तिला बघायला एक मुलगा येणार असल्याचे काकू आता अन्वीला बोलते. तेव्हा राघव म्हणतो, काकू तू विचार कर, हे बघ अजूनही वेळ गेलेली नाहीये. काकू म्हणते, अरे राघव मी जे ठरवते ना ते मी करतेच आणि काही वर्षात तुला सुद्धा अनुभव आलाच असेल ना. तेव्हा आता हा विषय नको. तर अन्वी म्हणते की ॲक्च्युअली माझ्या फिलिंगची कुणाला इथे पर्वाच नाहीये. तेव्हा आता यानंतर जे काही करायचं ते मीच करेन असे आता अन्वी सर्वांना सांगते. तर आता रागाने अन्वी आतमध्ये निघून जाते. तेव्हा सिंधू आता अन्वीकडे जाऊ लागते आणि लगेच आता काकू सिंधूला थांबवते आणि म्हणते की अन्वीचे कान भरायला जायची तुला काही गरज नाही सिंधू. आणि काकू आता रेशमाला अन्वीला तयार करायला जायला सांगते. इकडे आता रेशमा ही अन्वीला साडी घालते. तर आता रेशमा म्हणते की या साडीवर आपण दुसऱ्या बांगड्या घालू. तेव्हा अन्वी म्हणते की रेशमा मी आता साडी नेसली आहे ना, तर मला आता तू फोर्स करू नको. रेशमा म्हणते, हे बघ अन्वी तुला बांगड्या घालाव्याच लागतील. रेशमा म्हणते की मी जर तुला नीट तयार केलं नाही ना तर काकू माझ्यावर ओरडतील. तर तेवढ्यात सिंधू ही अन्वीकडे येते. अन्वी म्हणते, बरं झालं सिम्मा तू आली, आता तूच मला सांग की त्या मुलाला मी पसंत असण्यासाठी काय काय घालू, तूच मला सांग ना. तर अन्वी म्हणते की मी एक काम करते, मी कानात मोठमोठाले कुंडले घालते, गळ्यात नेकलेस घालते, डार्क लिपस्टिक लावते, अजून काय करायची ते सुद्धा सांग असे आता अन्वी सिंधूला आडवं बोलते. रागाने अन्वी म्हणते की सिम्मा मी अट्रॅक्टिव्ह दिसते की नाही दिसत हेच तू बघायला आली ना? तर सिंधू म्हणते, अजिबात नाही अन्वी. सिंधू म्हणते की तू सकाळपासून काही खाल्लं नाहीस अन्वी, तेव्हा तुला ज्यूस द्यायला आले, चल बरं हा ज्यूस घे. तर अन्वी म्हणते, नकोय मला ज्यूस, मला जे हवंय ना ते तू देत नाही सिम्मा मला. सिंधू म्हणते की अगं मला माहिती आहे की तुझी चिडचिड होती आणि तुला सगळ्यांचा राग येतो, पण तू प्रेग्नंट आहेस अन्वी. सिंधू म्हणते, अशा अवस्थेत अजिबात चिडचिड करायची नसती. तर अन्वी म्हणते की सिम्मा तू प्रॉमिस विसरलीस. सिंधू म्हणते, मी काहीच नाही विसरले. अन्वी म्हणते की तू आणि राघव मामा काहीही करत नाहीये, उलट आज तो मुलगा बघायला आला हे तुम्ही बघत राहणार आणि उद्या माझं लग्नसुद्धा होणार. अन्वी म्हणते, ज्यूस जर नाही घेतला तर काय होणार आहे? तेव्हा सिम्मा म्हणते की फोर्स करू नकोस, अगं तू जे बोलते ना ते तुझं बाळही ऐकतं. सिंधू म्हणते की हे बघ अन्वी, मी काहीही विसरलेलं नाहीये, तुला दिलेलं प्रॉमिस जर पूर्ण करायचं असेल तर हे बघ तुला शांत राहावं लागेल. अन्वी म्हणते की मी त्या मुलाला का भेटू? सिंधू म्हणते, मी तुला सांगते ना अन्वी, म्हणून तू त्या मुलाला भेट. आणि आता उलट प्रश्न विचारू नकोस बरं अन्वी, चल हा ज्यूस घे असे आता सिंधू अन्वीला बोलते.
सिंधू म्हणते की हे ज्यूस घेतल्यानंतर ताबडतोब तयार हो आणवी, असे म्हणत आता सिंधू आणि रेश्मा तेथून निघून जातात. तर आता पाठीमागून राणी तिथे येते आणि राणी आता आणवीला म्हणते की आणवी काय झालं, तू काय एवढी चिडचिड करतेस? तर आणवी म्हणते की आता तूच यायची बाकी होतीस. राणी म्हणते की हे बघ आणवी, आपल्याला जी गोष्ट लागते ना ती मिळतेच असं काही नसतं. तेव्हा आणवी म्हणते की मला तू लेक्चर देऊ नकोस. राणी म्हणते मी तुला लेक्चर देत नाही आहे आणवी, ही गोष्ट ना तू जेवढ्या लवकर ॲक्सेप्ट करशील तेवढं चांगलं आहे, कारण माझा तो अनुभव आहे. राणी म्हणते की हे बघ काकू, जे काही करत्या ना ते तुझ्या भल्यासाठी करतात, तेव्हा तुझ्या वाट्याला जे येतं आहे त्यामध्ये समाधान मान आणवी. तर आता राणीचे ते बोलणे ऐकून आणवी विचार करते की मधुर आणि मामीसारखं मलाही माझं प्रेम नाही मिळणार का? तर आता लगेचच येऊ का आतमध्ये, असे म्हणत आता आणवीला बघायला मुलगा आलेला असतो. तर काकू लगेचच पुढे जात त्या मुलाला नमस्कार करते. तर तो मुलगा आतमध्ये येतो तेव्हा लगेचच रत्नाकर म्हणतो की या. तर तो मुलगा आता सोप्यावरती बसतो. रत्नाकर म्हणतो की तुम्ही एकटेच आलात का, म्हणजे नवरा मुलगा नाही आला का? तेव्हा काकू म्हणते की अरे रत्नाकर, यांनाच मी अन्वीसाठी पसंत केलंय ते ऐकून आता रत्नाकर सगट सर्वांना मोठा धक्का बसतो. आणि आता सिंधू फक्त चहा आणून त्या मुलाकडेच बघत असते. तेव्हा काकू म्हणते की सिंधू चहा देतेस ना? तर सिंधू आता भानावर येत त्या मुलाला चहा देते. थोड्यात आता काकू ही अन्वीला हाक मारते आणि म्हणते की अन्वी लवकर ये. तर आता लगेच राघव हा काकूच्या कानात म्हणतो की काकू, या मुलाशी तू आणवीचं लग्न लावणार आहेस का? वयाने तो किती मोठा आहे बघितलं का तू? राघव म्हणतो का वागतेस आणि का करतेस काकू तू असे? तर काकू राघवला गप्प करते. तर आता तेवढ्यात आणवी ही तयार होऊन तिथे येते. तर ऋतुराज म्हणतो की वहिनी ते बघ आणवी आली. तेव्हा आणवीच्या हाताला हात लावत काकू म्हणते की आणवी अगं ये बाळ. तर लगेच आणवी आता काकूचा हात झटकते. तर आता काकू ही आणवीला त्या मुलाशेजारी बसावयास सांगते आणि आणवी आता अलगतच त्या मुलासमोर बसते. तेव्हा काकू म्हणते की आणवी, हे प्रमोद आचरेकर यांना मी तुझ्यासाठी पसंत केलंय. तर आता आणवी त्या प्रमोदकडे बघते आणि लगेच मनात प्रार्थना करते की बाप्पा मला वाचव, या अंकलसोबत लग्न करण्यापेक्षा मी माझ्या बेबींना एकटं वाढवेन. रत्नाकर म्हणतो की वहिनी बघतेस ना तू या मुलापेक्षा आणवी किती लहान आहे ते, आणि मी जरा तुला स्पष्ट सांगतो माझी या लग्नाला अजिबात परवानगी नाहीये. राजेश्री म्हणते की वहिनी माझी सुद्धा संमती नाहीये. तेव्हा काकू ही रत्नाकर आणि राजेश्रीकडे बघते. तर ऋतुराज म्हणतो की अरे दादा असं काय करतोयस, वहिनीने काहीतरी विचार करूनच आणवीसाठी मुलगा बघितला असेल ना? काकू म्हणते की रत्नाकर माझा निर्णय अगोदरच झाला आणि फक्त औपचारिक म्हणून मी प्रमोदला इथे आणवीला बघायला बोलावलंय. लगेचच काकू म्हणते की आता फक्त दोघांच्या लग्नाचा मुहूर्त निश्चित करायचा आहे. तेव्हा आणवी सगट सर्वांना मोठा धक्का बसतो. तर हसतच राणी म्हणते की आणवी आणि प्रमोद कॉन्ग्रॅच्युलेशन. प्रभात म्हणतो की मग चला आम्ही आता एकत्र फोटो काढतो. तेव्हा सिंधू म्हणते की मी काय म्हणते, लग्नात तुमचे खूप सारे एकत्र फोटो निघणार आहेत, तेव्हा अगोदर तुम्ही बसा ना आणि चहा घ्या व्यवस्थित, असे आता सिंधू त्या प्रमोदला बोलते. तर आता प्रमोद लगेचच आणवी शेजारी बसतो आणि तिच्याकडे बघत म्हणतो की काकू खरंच तुमची नात खूप सुंदर आहे. तेव्हा कोणीसुद्धा तिच्यासोबत लग्न करायला तयार होईल. तर आता प्रमोद म्हणतो की चला तर मग मी निघतो. तेव्हा राणी हसतच म्हणते की अहो असं काय करताय, जेवण करूनच जा आता. तेव्हा प्रमोद म्हणतो की नाही नको, लग्नाची अजून बरीच कामं बाकी पडली आहेत. तर आता प्रमोद तेथून निघून जातो. तेव्हा आता इकडे ऋषभ म्हणतो की मला हेच कळत नाही, राणी वहिनींना या मुलाबद्दल आश्चर्य का वाटत नाही. तर आता इकडे काकू म्हणते की रत्नाकर त्या प्रमोद समोर तुमचं काय चालू होतं, तुमचे बोलणे ऐकून जर त्या प्रमोदने लग्न मोडलं असतं तर काय केलं असतं? तर लगेचच राघव म्हणतो की लग्न जर मोडलं असतं तर बरं झालं असतं. सिरियसली काकू, तू या माणसासोबत आणवीचं लग्न करायला तयार झालीस? अगं तो आणवीच्या बापाचा वयाचा आहे. काकू म्हणते की राघव मला मान्य आहे, पण आणवीला तिच्या मुलासकट स्वीकारायला तो तयार आहे. काकू म्हणते की मी आणवीच्या भाल्याचाच विचार करते, कारण या मुलीने माझ्यासमोर काही पर्यायच ठेवला नाही. तेव्हा सिंधू म्हणते की तुम्हाला जर आणवीच्या भाल्याचा विचार करायचा असेल तर दुसरासुद्धा पर्याय आहे काकू तुमच्याकडे, तुम्ही तिचं आयुष्य लग्न लावून द्या. तर काकू म्हणते की हा पर्याय मला नाही योग्य वाटत, कारण आयुष जरी लग्नाला तयार असला हे खरं असलं तरी त्याच्या आईला हे लग्न मान्य नाही, असे आता काकू सिंधूला सांगते. सिंधू म्हणते की पण आणवी आणि आयुषला एकत्र आयुष्य घालायचं तुम्हाला आणि शकुंतला काकूंना नाही.
काकू म्हणते की आता माझा निर्णय झालाय आणि आता अन्वीचं लग्न प्रमोदशीच होईल. तर राघव राग येऊन म्हणतो की मी हे लग्न होऊ देणार नाही. तर राजश्री म्हणते की मला सुद्धा हे मान्य नाही. तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो आणि जे ते एकमेकांकडे बघत असते. त्यानंतर आता काकू ही राघव आणि सिंधूचा हात धरते आणि म्हणते की चला मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. असे म्हणत राघव आणि सिंधूला काकू आतमध्ये घेऊन जाते. तर आता काकू ही राघव आणि सिंधूला बेडरूममध्ये आणून पुन्हा आता दरवाजा बंद करून त्यांना लॉक करून घेते. सिंधू म्हणते की काकू पुन्हा पुन्हा तुम्ही का असं करता. तर काकू म्हणते की आता मी तुम्हाला अजिबात बाहेर येऊ देणार नाही. सिंधू म्हणते की तुम्ही असं जबरदस्तीनं अन्वीचं प्रमोदशी लग्न लावू नाही लावू शकत काकू. काकू म्हणते की माझ्या नातीचं भलं कशात आहे ना ते मला चांगलं कळतंय आणि तुम्ही त्यामध्ये आता पाय घालताय. काकू म्हणते की पण मी ते खपून घेणार नाही आणि अन्वीचं लग्न होईपर्यंत आता मी तुम्हाला बाहेर येऊही देणार नाही. तर आता काकू म्हणते की कोण दरवाजा उघडतं ना ते मी बघतेच आणि दरवाजा व्यवस्थित आता बंद करून काकू निघून जाते. तर आता राघव आणि सिंधू काकूला हाक मारू लागतात. सिंधू म्हणते की राघव काकू गेले आता ना आणि आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. सिंधू म्हणते काही जरी झालं तरी अन्वीचं लग्न त्या प्रमोदशी अजिबात होता कामा नाही. राघव म्हणतो की सिंधू होणार नाही, तू काही काळजी करू नकोस, काकू आत्ता चिडली. राघव म्हणतो की मी तुला सांगतो, थोड्या वेळानंतर कुणीतरी येईल आणि बाहेरून दाराची कडी उघडील आणि मग आपण बाहेर निघू. आणि एकदा का आपण बाहेर निघालो आणि मग आपण सगळं काही व्यवस्थित करू, असे आता राघव हा सिंधूला समजावतो. सिंधू म्हणते काय करणार आहात तुम्ही. तेव्हा राघव म्हणतो की साम दाम दंडभेद. राघव म्हणतो की मी काकूला नीट भाषेत समजावेन आणि तरीही तिने ऐकलं नाही तर मग मी तिला वेगळ्या भाषेत समजावेन. पण काही जरी झालं तरी अन्वीचं लग्न मी त्या प्रमोदशी होऊ देणार नाही, असे आता राघव सिंधूला सांगतो. सिंधू म्हणते राघव आपण कायद्याच्या मदतीने सुद्धा हे लग्न थांबू शकतो, अन्वी सज्ञान आहे राघव. तेव्हा तिच्या मनाविरुद्ध तिचं लग्न लावणं हा कायद्याने गुन्हा आहे राघव. राघव म्हणतो सिंधू तुझं बरोबर आहे, आपण तसं सुद्धा करू शकतो. तर आता इकडे अन्वीला मोठा धक्का बसलेला असतो आणि अन्वी ही रागाने उठून उभं राहते. तेव्हा राजश्री अन्वीला समजावत म्हणते अन्वी तू शांत बस. राजश्री म्हणते की अगं अन्वी बाळ, ह्या दिवसामध्ये असं चिडायचं नसतं. तू जर असा स्वतःला त्रास करून घेतला तर तुझ्या बाळाला सुद्धा त्रास होईल. तर आता रागाने चिडून अन्वी म्हणते की मला काहीच नको आहे आणि आता मी मेले तरच माझा सगळा प्रॉब्लेम सॉल्व होईल. तेव्हा राजश्री म्हणते की अन्वी बाळा असं बोलायचं नाही. तेव्हा ते बघून आता रेश्मा म्हणते खरं तर चूक सिंधूची आहे. सिंधूने जर अन्वीला प्रॉमिस केलं होतं ती आता अन्वीचं लग्न आयुषबरोबर लावून देईल म्हणून. तर आता लगेचच ऋतुराज म्हणतो हे बघ रेश्मा, उगीचच त्या अन्वीच्या डोक्यात काही भरू नकोस, आता अन्वीचं लग्न त्या प्रमोदशीच होणार आहे. तेव्हा लगेचच चिडून अन्वी म्हणते की हे बघ आजोबा, मी काही जरी झालं तर त्या प्रमोदशी लग्न करणार नाही. तेव्हा चिडून रत्नाकर ऋतुराजला म्हणतो की तू जरा शांत राहशील का, अन्वीची कंडिशन काय आहे तुला कळत नाही का. तर आता रत्नाकरसुद्धा अन्वीला समजावत म्हणतो की अन्वी तू शांत राहा, मी वहिनीला समजावीन पण काही जरी झालं तरी तुझं त्या प्रमोदशी लग्न लावू देणार नाही. तर रडतच अन्वी म्हणते की नाही आजोबा, आजी कुणाचंच ऐकणार नाही आहे. तेवढ्यातच काकू तिथे येत म्हणते की अन्वी तू एकदम बरोबर बोललीस, जितक्या लवकर तू हे ॲक्सेप्ट करशील ना अन्वी तितकं तुझ्यासाठी चांगलं आहे, असे आता काकू ही अन्वीला बोलते. तर राजश्री म्हणते की अहो वहिनी, अन्वीची अवस्था तुम्ही बघितलीस का. तर लगेचच बाहेर बँड बाजा वाजण्याचा आवाज येतो. तर ऋतुराज म्हणतो की अरे वा वहिनी, हा प्रमोद तर बाहेर वरातच घेऊन आला. तर आता काकू लगेचच तो बँड बाजाचा आवाज ऐकून बाहेर जाऊ लागते. इकडे आता राघव सिंधू दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असतात. सिंधू म्हणते की राघव काकूने सगळ्यांना दम दिला असेल कुणीही दरवाजा उघडायचा नाही म्हणून. सिंधू म्हणते की इथं वाट बघण्यापेक्षा आता काहीच उपयोग नाही आहे. तर तेवढ्यात आता राघव सिंधूला सुद्धा बँड बाजा वाजण्याचा आवाज येतो. तर सिंधू म्हणते की राघव हा आवाज तुम्ही ऐकला का. तर राघव म्हणतो हो. सिंधू म्हणते की राघव तो प्रमोद वरात घेऊन तर नाही आला ना. त्यावर राघवला आता मोठा धक्का बसतो. तर आता दरवाजाच्या बाहेर शकुंतला ही वरात घेऊन आलेली असते आणि आता काकूने दरवाजा उघडताच लगेच शकुंतला ही काकूला पेढा देते आणि म्हणते की आमदारीन बाई पेढा खा, मी माझ्या मुलाचं लग्न ठरवलंय. आणि तुमच्या नातीच्या लग्नाचं काय झालं. तर लगेच शकुंतला म्हणते की मी अजून एक तुम्हाला सल्ला देते आमदारीन बाई. शकुंतला म्हणते की तुमच्या नातीवरती तुम्ही जरा लक्ष ठेवा, नाहीतर ती तुम्हाला कसं तोंडावर पाडील ना ती तुम्हाला कळूही देणार नाही.
तर आता इकडे राघव आणि सिंधू आता दरवाजा उघडतात तर लगेच सिंधू पळत पळत अन्वीच्या बेडरूममध्ये येते. तेव्हा तिथे अन्वी ही नसते आणि अन्वीने फक्त एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असते. आणि आता सिंधू ती चिठ्ठी वाचते तर आता अन्वी ही पळून गेलेली असते. तर आता पळून गेलेली अन्वी ही आयुषसोबत कशी लग्न लावते आणि सिंधू आणि राघव आता अन्वीचं लग्न लावून धूमधडाक्यात आयुष आणि अन्वीचा संसार कसा सुरळीत करतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडिओ मालिकेच्या डेली अपडेट्ससाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.